प्रिय विद्यार्थी मित्रांनो, बघा हा आहे आपल्या घरातील विजेचा बोर्ड. आपण काय करत असतो तर त्याला अशी थ्री पिन लावत असतो आणि त्या थ्री पिनला वरून एक, पुढे एक आणि आजूबाजूने एक अशा पिना खोचून आपण त्याचा सप्लाय घेत असतो. पण अशामुळे काय होतं, विजेवर दाब येऊन आग लागण्याची शक्यता असते. म्हणून विजेच्या एकाच बोर्डवर विजेवर चालणारी अनेक साधने व त्यांचे प्लग लावू नयेत ही आपण काळजी घेतली पाहिजे, आपण आपली सुरक्षा केली पाहिजे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण गीझर पाहिला, तर आंघोळीला जाताना अगोदर गीझरचं बटन हे बंद करावे, मगच गरम पाणी सोडावे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण गीझरचे बटन सुरू ठेवले आणि आपण आतमध्ये आलो आणि गरम पाणी सोडले असता गीझरमध्ये वीज प्रवाह प्रवाहित होऊन त्याला जर अडथळा निर्माण झाला तर पाण्यामध्ये वीज प्रवाह प्रवाहित होऊन झटका बसू शकतो आणि दुर्घटना देखील घडू शकते. विजेचा गीझर असतो त्याचप्रमाणे गॅसचा देखील असा गीझर असतो. आपण जर हा गॅस गीझर वापरत असू तर त्यावेळी देखील आपण खबरदारी घेतली पाहिजे. आपण काय करायला हवं तर नळ ऑन करून घ्यायचा, पाणी पूर्ण आपल्याला जितकं लागतं तेवढं घेऊन घ्यायचं आणि मग तो ते गीझर आपण बंद करून द्यायचं आणि मग आपण त्याचा वापर करायचा. तर असं का करायचं विद्यार्थी मित्रांनो, हा जो गीझर असतो गॅस गीझर, याच्यामध्ये ज्या वेळेला आपण तो खालचा नळ सुरू करतो त्यावेळी पाणी तापवण्यासाठी मध्ये एक ज्वाला प्रज्वलित होते आणि ही ज्वाला काय करते तर या स्नानगृहातला या बाथरूम मधला जो काही ऑक्सिजन असतो तो ती ज्वलनासाठी वापरते आणि ज्वलनासाठी ऑक्सिजन वापरला गेल्यामुळे आंघोळ करणाऱ्या व्यक्तीला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन मिळत नाही आणि दरवाजा तर बंद असतो. मग अशा वेळी दुर्घटना ओढवण्याची शक्यता असते. ही दुर्घटना टाळण्यासाठी आपण आपली काळजी घेतली पाहिजे आणि आपली सुरक्षा ही आपण केली पाहिजे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे कार्यक्रम असला तर आपण काय करतो, कार्पेट किंवा गालिचाच्या खालून ही अशा पद्धतीने वायर दुसरीकडे नेऊन वीज पुरवठा करत असतो. पण काय होतं माहितीये का तुम्हाला, वायरीवरचं जे आच्छादन आहे हे जर कुठेतरी कट झालं असेल तर तिथे वीज प्रवाह खंडित होऊन त्या वीज प्रवाहाला अडथळा येऊन तिथे आग लागण्याची शक्यता असते. त्या व्यतिरिक्त जर एखाद्याचा या गर्दीमध्ये त्याच्यावर पाय पडला तर त्याला विजेचा धक्का लागू शकतो. म्हणून हे अशा पद्धतीचं आपण करू नये, आपण आपली सुरक्षा आणि आपली काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, बघा ही आहे गॅसची शेगडी आणि ही शेगडी आता आपली सुरू आहे. तर या शेगडी जवळ अशी सुरू असताना या लाकडाच्या वस्तू किंवा ही अशी ऑइलची बाटली, काचेच्या वस्तू किंवा आपण याच्याजवळ असणारा एखादी सुती कापड जो आपण स्वयंपाकासाठी वापरतो अशा वस्तू जर आपण ठेवल्या तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या गॅसजवळ ह्या वस्तू ठेवल्यामुळे ह्या अचानक पेट घेण्याची शक्यता असते आणि म्हणून या शेगडीपासून या वस्तू आपण लांब ठेवल्या पाहिजेत आणि ही सुरक्षितता आणि ही काळजी आपण घेतली पाहिजे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हा आहे आपल्या घरातील टेबल लॅम्प. कधी कधी आपण काय करतो तर या टेबल लॅम्पवर असा रुमाल वाळत घालतो, पण काही वेळेला काय होतं, हा बल्ब गरम होऊन हा रुमाल पेट घेण्याची शक्यता असते आणि दुर्घटना घडू शकते. म्हणून आपण अशी कृती आहे ही टाळली पाहिजे आणि आपण आपली सुरक्षा ही केली पाहिजे.